मित्रांनो, आपण आपल्या शहानपण चॅनलवर शेअर मार्केटचे एक एक विषय अगदी सोप्या म्हणजे कोणालाही समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये बघायचा प्रयत्न करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण NSE आणि BSE म्हणजे नक्की काय हे बघायचा प्रयत्न करूयात। BSE चा फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE चा फुल फॉर्म आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। ह्या दोघांची माहिती आपण नंतर सविस्तर बघणार आहोत, पण त्याआधी स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय हे बघूया। एक्सचेंजचा मराठीमध्ये अर्थ होतो देवाणघेवाण। एक उदाहरण बघूया। शेतकऱ्याला जेव्हा आपला भाजीपाला विकायचा असतो तेव्हा त्याला एक बाजारपेठ लागते, जसे की आपली भाजी मंडई, जिथे शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी आणतात आणि मग शेतकऱ्यांकडून रोजचे भाजी विक्रेते तो विकत घेतात आणि नंतर त्याच्यावर थोडी जास्त किंमत लावून तो ग्राहकांना विकतात। अशा प्रकारे भाज्यांची तिथे देवाणघेवाण म्हणजे खरेदी विक्री होते। अगदी ह्याचप्रमाणे जिथे शेअरची खरेदी विक्री होते त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतात। इथे एक्सचेंज काय करते, सेलर्सकडून शेअर्स घेतात आणि बायर्सला विकतात। म्हणजे एक्सचेंज ही अशी एक बाजारपेठ आहे जिथे लाखो करोडो शेअर्सची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होते। भारतामध्ये सध्या 9 ॲक्टिव्ह स्टॉक एक्सचेंज आहेत, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे फक्त 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज। एखाद्या प्रायव्हेट कंपनीला जेव्हा पब्लिक व्हायचे असते तेव्हा ती कंपनी स्वतःचा IPO लॉन्च करून SEBI-मध्ये रजिस्टर होते आणि नंतर ती NSE आणि BSE-मध्ये लिस्टेड होते। तुम्हाला IPO बद्दल सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता आपण BSE थोडे सविस्तर बघूया। BSE ची स्थापना 1875 साली झाली। जेव्हा ती स्थापन झाली तेव्हा तिचे नाव द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर होते। आशियातील सगळ्यात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणून BSE ची ओळख आहे। सुरुवातीला इथे भरपूर संख्येने लोक एका जागी एकत्र यायचे आणि मग ते शेअर्सची बोली लावायचे, त्यानंतर शेअर्सची खरेदी विक्री व्हायची। पण त्यामुळे खूप गोंधळ उडून जायचा आणि वेळही जायचा। 1995 जेव्हा बोल्ट म्हणजे BSE ऑनलाईन ट्रेडिंगची स्थापना झाली तेव्हा हे सगळे इलेक्ट्रॉनिक झाले आणि ट्रेडिंग करण्यासाठी एक पद्धतशीर व्यवस्था निर्माण झाली। BSE-मध्ये 6,000 जास्त कंपन्या लिस्टेड आहेत। BSE-चा निर्देशांक सेन्सेक्स आहे। सेन्सेक्सवर आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आत्ता उजव्या बाजूला दिसत असेल। BSE-ची वेबसाईट आहे www.BSEIndia.com। BSE स्टॉक एक्सचेंज चालू झाले तेव्हा ते 100 पॉइंट्सवर होते आणि आजच्या तारखेपर्यंत ते 48,700 वर पोहोचले आहे। आता आपण NSE थोडी सविस्तर मध्ये बघूयात। भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज मार्केट NSE किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 1992 साली मुंबईमध्ये स्थापन झाले। भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज प्रणाली NSE-ने मार्केटमध्ये आणली, ज्यामुळे कागदावर होणारे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होऊ लागले। NSE-मध्ये 1900 कंपन्या लिस्टेड आहेत। NSE-चा निर्देशांक निफ्टी आहे। NSE-ची वेबसाईट आहे www.NSEIndia.com। NSE 1000 पॉइंट्सने सुरू झाला होता, तो आजच्या तारखेपर्यंत 14,300 पॉइंट्सच्या वर पोहोचला आहे। BSE-चे मार्केट कॅपिटलायझेशन $2.2 trillion जास्त आहे। मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे बाजार भांडवल, जे BSE किंवा NSE-मध्ये असलेल्या सर्व कंपन्यांचे मिळून एकूण मूल्यांकन असते। त्याचप्रकारे NSE-चे बाजार भांडवल $2.27 trillion जास्त आहे। जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज कंपनींपैकी BSE 10व्या तर NSE जगातील 11व्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे। हे दोन स्टॉक एक्सचेंज आपल्या भारतातील सर्वात महत्त्वाच्या कंपन्या असून आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।